बाप्पाशी माझं नातं खूप असं मैत्रीचं आहे असं म्हणता येईल मला. आणि नेहमी स्पेशलच होतं माझ्याकरता गणेशोत्सव, आणि ह्या वर्षी हिच्यामुळे ते अजून जास्त स्पेशल झालं आहे. हा सिरियल 2012 मध्ये आलेला, तो तब से मेरे को मराठी कल्चर बहुत अच्छा लगता है. तो पता नहीं तब से शायद पापा का होगा बेटा रुक तेरे को मैं इसी परिवार में लाने वाला हूँ, ऐसा तभी से मेरा मैनिफेस्टेशन हो गया था. मेरा ना पापा के साथ ऐसा कनेक्शन है, एक बार हो जाएगा तो फिर मैं बताऊंगी. हेलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुरे अक्षय म्हात्रेच्या घरी आली आहे आणि पप्पाचं आगमन झालेलं आहे, आणि आज सरप्राईज आहे तुमच्यासाठी कारण की श्रेणू आपल्यासोबत आहे. कशी आहेस? हॅलो, नमस्कार. मस्त. खूप सुंदर दिसतेस. अक्षय नेहमी कौतुक करतो, नेहमी इंटरव्ह्यूमध्ये तुझं कौतुक करतो, आणि आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे, किती छान फील करत. शादी के बाद ये हमारा पहला गणपती आहे, तो इट्स ऑल द मोर स्पेशल. तो हम बस बाप्पा के चरणों में अभी है, एंड बहुत अलग वाइब है घर का इस टाइम पे, बहुत पीसफुल है, तो हम बहुत इन्जॉय कर रहे हैं. अक्षय, शूट करून खूप थकलेला आहेस आणि तरीही 2 दिवस आपल्या घरासाठी मिळतात किंवा बाप्पासाठी सुट्टी मिळतीये, तो आनंद किती वेगळा असतो? आनंद तर डेफिनेटली, पहिली गोष्ट सुट्टीचा तर खूप असतो. त्यानंतर म्हणजे बाप्पाशी माझं नातं खूप असं मैत्रीचं आहे असं म्हणता येईल मला. आणि नेहमी स्पेशलच होतं माझ्याकरता गणेशोत्सव, आणि ह्या वर्षी हिच्यामुळे ते अजून जास्त स्पेशल झालं आहे. तर हां, म्हणजे पीसफुल आहे, एवढे सगळे लोक येत आहेत, जात आहेत, धमाल मस्ती सुरू आहे, बट एक हा एक वेगळी शांतता आहे. बरं, मी असं ऐकलंय तू मराठी पण खूप सुंदर बोलतेस. हो, म्हणजे काय, खूप छान बोलतो. आपण मराठीत बोलूयात आता, या पुढचं मी विचारेन तर मराठीत उत्तर देऊयात. येस, नक्कीच प्रयत्न कर. आणि पहिली गोष्ट माफी. अच्छा, ओके. आणि बाप्पा आहे, खूप सुंदर दिसतेस, नाकात नथ आहे, हातात प्लीज तिचा हिरवा चुडा मला खूप आवडलाय. आणि अक्षयची सिरियल सुंदर सुरू आहे, आकाश वसुंधरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. सिरियल पाहतेस? हां, मी फीडबॅक पण देते, मी खूप क्रिटिकल आहे ते तिच्या पूर्ण स्टारकास्टसाठी. राईट, सही बोला. मेरे को मतलब इतना बोलना है लेकिन मराठी में बोलना है इसलिए अभी ऐसे हो रहा है. हाँ, नहीं पण मला खूप आवडते, एंड सगळं मुले पण खूपच क्यूट आहे, मैं फोन पे भी उनसे बात करती रहती हूँ. तो येस, आई लव इट. एंड आता जो ट्रॅक सुरू आहे मला खूप आवडते. म्हणजे इतकं डिटेल करतेस, म्हणजे दररोज बघतेस सिरियल? हो, रेग्युलरली. ती रोज बघते आणि मला रोज त्याचा फीडबॅक मिळतो. हां, कधी कधी बोलताय आज मत देखना तू, क्योंकि मुझे पता है उसे बोल बोलने वाली हूं. तो कभी बोलते नहीं आज का एपिसोड मत देखना, बट हां अभी ऐसा भी बहुत कम हो रहा है बिकॉज एपिसोड खूप छान है. आकाश वसुंधराशी जोडी तुला आवडते? खूप. बरं, आत्ता बाप्पाचं आगमन झालेलं आहे, घरी बाप्पा आहे, 2 दिवस ही लगबग चालू आहे, आणि महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये येऊन कसं वाटतंय तुला? मला म्हणजे मैंने एक सीरियल किया था जिसमें मैं मराठी कैरेक्टर प्ले कर रही थी. हिने एक शो किया था जिसमें थी मराठी कैरेक्टर प्ले कर रही थी. आस्था किर्लोस्कर. तभी से मतलब हा सीरियल 2012 मध्ये आलेला, तो तब से मेरे को मराठी कल्चर बहुत अच्छा लगता है. तो पता नहीं तब से शायद पापा का होगा बेटा रुक तेरे को मैं इसी परिवार में लाने वाला हूँ, ऐसा तभी से मेरा मैनिफेस्टेशन हो गया था. मेरे पापा साठी मोदक वगैरह मुझे प्रयत्न केला इस बनवण्याचा? प्रयत्न किया है, बट फिर मेरे को पता है कि नहीं अच्छा लगेगा, इसलिए मैं ज़्यादा कोशिश नहीं करती. मम्मी आमची खूब मास्टर शेफ आहे, तो हाँ अभी बापा मैं उनके स्टैंडर्ड तक पहुँच जाऊँगी फिर मैं बापा को ऑफर करूँगी. एंड नेक्स्ट इयर पण तू छोटासा तरी मोदक नक्की बनवशील, कारण की तोपर्यंत प्रिपेअर्ड होशील. डन डन, येस. सो अक्षय, तुला बाप्पाची आरास करायला किंवा मखर वगैरे सगळी सजावट करायला वेळ मिळालाय किंवा तुझा यात किती हातभार आहे? खरं सांगू तर खूप कमी आहे. याचं सगळं क्रेडिट माझ्या घरच्यांना जातं, माझ्या काकीला जातं, हिला जातं, ह्याला लोकांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आहे. कारण मी पोचलोच रात्री 10 वाजता वगैरे, आणि तोपर्यंत बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या, तर मला शेवटचं थोडंफार काही करायला मिळालं असेल तर, बट सगळं ह्या माझ्या कुटुंबाने केलं. आज मी तुझ्या मम्मीला पण इंटरव्ह्यूमध्ये इन्व्हाइट करते, प्लीज मम्मीला बोलवूयात आपण. खूप वेळा मी त्यांचं कौतुक ऐकलंय, मदर्स डे स्पेशल आपला इंटरव्ह्यू झाला होता. हाय, कशात? मस्त, मी छान आहे. बरं, आता सुनबाई आहे घरात आणि ती खूप गोड आहे, प्रत्येक गोष्ट ती आवडीने करते, तिच्याबद्दल काय सांगा? नाही, खूप प्राऊड करते मी तिच्याबद्दल, ती खूप इंटरेस्ट घेऊन सगळ्या गोष्टी करत असते, ते बघून आम्हाला खूप मजा येते. आणि आता जर बाप्पाकडे काही मागायचं असेल, पप्पा देतच असतो सगळं, पण काही मागायचं असेल तर काय मागशील? मेरा ना बाप्पा के साथ ऐसा कनेक्शन है, एक बार
हो जाएगा तो फिर मैं बताऊंगी, पर मैं बस अभी सबके लिए यही विश करूंगी, सब हेल्दी रहे, सब सुखी रहे, सब ऐसे ही खुश रहे, दैट्स इट। मामा बरं, खूप सुंदर परिवार आहे तुमचा, छान आरती वगैरे झाली आहे, सो थँक्यू सो मच आणि गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू तुम्हाला। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।